या सगळ्यांनी भाविकांनी थोडं सहकार्य करायचं एका वेळेला आसपासचे लोकांना जेवण मिळेल असं 10 मिनिटाची व्यवस्था या ठिकाणी त्यामुळं सोळा अन्न क्षेत्राला या ठिकाणी झालेले आहे. भूतांचे शिबिर लाहो विश्वेश्वर पत्नी पाहो तुमचे वांशीला सोने लाहो बोले तैसा चाले त्याची वंदा ही पाहुले असं संतांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण सर्वजण काम करतो आहोत. लाखो भाविकांचे या ठिकाणी सेवा व्हावी त्यांच्या मुखामध्ये हात व्हावा. हाच एक साधा सेव उद्देश आरकेजी मेहताच्या दृष्टीने गेली 25 वर्ष या ठिकाणी अव्याहतपणे या ठिकाणी काम करतोय. आणि ही सेवा बजावत असताना जो आम्हाला आत्मिक आनंद मिळतो हा सर्वात महत्वाचा आम्ही मानतो. ज्या भूमिकेतून ज्या उद्देशानं यांच्या वतीनं चैत्र पौर्णिमेनिमित्त मनोभावी आपण या ठिकाणी सेवा करण्यासाठी येतात. आरके मेहता ट्रस्ट मार्फत दरवर्षी विठ्ठलच्या राजाचं दर्शन घेतात. अन्न छत्राचं आयोजन केलं जातात. आमच्या अन्न छत्राचं लाभ लाखो यात्रेकरू घेत असतात. याच आम्हाला समाधान वाटतात. आरके मेहता चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी आदरणीय परमपूज्यकार सिद्धेश्वरजी महाराज यांच्या या बसा ओ आला ना पाडी पाडी पोटाले पोटे पोटाले सुनीत बस कसा खुर्ची 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 ओ सरोजी सरोजी मॅडम ओ सरोजी खुर्ची पाहिजे सर या आडके मेहता ट्रस्ट मार्फत दरवर्षी चैत्र पौर्णिमेला सलग 3 दिवस अन्न छत्राचं आयोजन केलं जातं. आमच्या या अन्न छत्राचा लाभ लाखो यात्रेकरू घेत असतात. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवीन कपड्यांचं वाटप केलं जातं.
बाजूला घ्या पुढाकारानं राबवले जातात. श्री आर के मेहता हे अमराठी असूनही त्यांनी मराठी माणसांसाठी 7 मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. बाळा जोजोरी, नवरा माझ्या मुठीत ग, मिंगो, थैमान, थरार, वाट लागली, मान सन्मान या मराठी चित्रपटांशिवाय स्कूल डेज, जुल्म को जला दूंगा, जख्मी जमीन हे हिंदी चित्रपटही त्यांनी निर्माण केले. आर के मेहता यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम असल्यामुळं त्यांनी कोल्हापुरात अनाथ आणि वेश्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी मातूर संस्थेची स्थापना केली आहे आणि या संस्थेद्वारे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. कोणतंही शासकीय अनुदान नसतानाही गेली 10 वर्ष मातूर ही संस्था दिमाखात सुरू आहे आणि या संस्थेत आजही शेकडो विद्यार्थी शिक्षणाबरोबर वास्तव्याला आहेत. ज्योतिबावर चैत्र यात्रेनिमित्त 3 दिवस चालणाऱ्या अन्नचक्राचा आपण लाभ घ्यावा. लागेल तेवढंच भोजन घ्या, उष्ट अन्न टाकू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तेव्हा वाया घालवू नका. रांगेतून येऊनच महाप्रसादाचा लाभ घ्या. ज्योतिबाच्या यात्रेला बैलगाडी घेऊन येणाऱ्या शेतकरी यात्रेकरूंच्या किमान 200 बैलगाड्यांना प्रत्येकी 10-10 गवताच्या पेट्या आम्ही मोफत देत आहोत. कृपया अन्नाची नासारी करू नका. महिला स्वयंसेवकांना सहकार्य करून समाजामध्ये अन्नदान, वस्त्रदान आणि कन्यादान या 3 गोष्टींना फार मोठा महत्व आहे आणि या 3ही गोष्टी आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं राबवल्या जातात. याचा आम्हा सर्व विश्वस्तांना अभिमान आहे. अन्नछत्राला संपूर्ण 3 दिवस टँकरनं पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या वारणा विविध उद्योग समूहाचे नेते आमदार विनयरावजी कोरे, आमदार श्री चंद्रदीप नरके या सर्वांचे आम्ही शतशः आभारी आहोत. कळंब इथल्या सिद्धकला महिला मंडळाच्या महिला सदस्यांचं या अन्नछत्रासाठी फार मोठं योगदान लागतं. अन्नछत्रात तयार झालेलं अन्न आमच्या अन्नक्षेत्राला आशीर्वाद देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. दरवर्षी डॉक्टर साहेब आपल्या व्यस्त कामातून या ठिकाणी भक्तांची आणि भाविकांची सेवा करण्यासाठी आणि आमच्या अन्नक्षेत्राला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी येतात. मी आरकेजी मेहता आणि आरकेजी मेहता ट्रस्टच्या सर्व संचालक मंडळांच्या वतीनं मी डॉक्टर राणे साहेबांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. संयमानं सत्तेला